नमस्कार कसे आज सर्वजण आपणा सर्वांचे जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तकांशी करूया मैत्री या विषयावरील सदरामध्ये आणि माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आहे आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पूर्वीचेच असाल तर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल आज जागतिक पुस्तक दिन या जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा रद्द झाली दहावीचे मूल्यमापन कसे असेल अकरावी प्रवेश प्रक्रिया कशी असेल बरेच विद्यार्थी चौकशी करतायत माहिती विचारत आहेत आता पुढं काय सगळीकडं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय इतरही वर्गाच्या परीक्षा जवळपास रद्द झालेल्या आहेत हे कोरोनाचं जीव घेणं संकट लॉकडाऊन लहान मुलं विद्यार्थी वर्ग यांना सर्वांचेच सल्ले घरीच राहा सुरक्षित राहा मैदानी खेळ तर या मुलांनी गेले वर्षभर खेळलेले नाहीत चुकून मुले बाहेर पडली तर मास्क सोशल डिस्टन्सिंग सॅनिटायझर यांचं पालन करायचं घरात बसून दूरदर्शनवरील त्याच त्या मालिका अगदी बोर झाले या विद्यार्थी वर्गाला या विद्यार्थीवर्गाने कोरोना लॉकडाऊन सुट्टीचा आनंद द्विगुणित करायचा असेल तर त्यांनी वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त मी आपणासाठी पुस्तकांशी करूया मैत्री या विषयावर आधारित व्हिडिओ निर्मिती केली आहे यामध्ये पुस्तक वाचनाचे महत्त्व आपल्या अंगी वाढीस लागावे जोपर्यंत हे कोरोना संकट कमी होत नाही तोपर्यंत या पुस्तकांशी मैत्री करावी आणि ही मैत्री भावी काळामध्ये तुमच्यामध्ये दृढ व्हावी हीच या व्हिडिओ निर्मितीमध्ये माझी इच्छा आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका आपल्या मित्रांना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा बघा अनादी काळापासून मानव नवीन ज्ञानाच्या सतत शोधात आहे आपल्या ज्ञानेंद्रियाच्या साह्यानं माहितीचं आणि ज्ञानाचं जतन प्रत्येक व्यक्ती करत असते कुटुंबात आई वडील आणि शाळेत गुरूंकडून ज्ञान प्राप्त झालं ते प्राप्त झालेलं ज्ञान दीर्घकाळ पुस्तकाच्या साह्यानं अद्ययावत ठेवलं जातं याकरता गरज असते ती म्हणजे पुस्तक मैत्रीची आणि ही मैत्री दाट होण्याची शक्यता जी असते ती विद्यार्थी दशेत असते विद्यार्थी दशेत जेव्हा एखाद्याला वाचनाची गोडी लागते ती शेवटपर्यंत टिकते अनेक थोरा मोठ्यांच्या चरित्रातून आत्मचरित्रातून एक गोष्ट अनुभवायला मिळते ती म्हणजे त्या व्यक्तीचे भावविश्व समृद्ध करण्याचं महत्त्वपूर्ण काम त्यांनी वाचलेल्या पुस्तकाने केलेलं आहे आपल्या वाचनात येणारं जे पुस्तक आहे ते कधीकधी इतकं प्रभावी ठरतं की आपला जीवन जीवनप्रवाह त्याच्यामुळं बदलू शकतो शिवखेरा यांच्या यश तुमच्या हाती या पुस्तकाच्या वाचनामुळं जीवनाकडं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची एक चांगली दृष्टी मिळते पुस्तकाचं महत्त्व अनन्य साधारण आहे युगायुगातील विचारवंतांच्या ज्ञानाचा कार्याचा त्यांच्या शहाणपणाचा सार पुस्तकाशिवाय इतरत्र मिळत नाही पुस्तकं आपणास वेळोवेळी शहाणी करतात कामाच्या चार गोष्टी शिकवतात उदास मनाला रंजवितात हस हसवितात विचार करायला लावतात कधीकधी ही पुस्तकं शहाणपणाचे सल्ले देतात कधीकधी रडायला लावतात म्हणून पुस्तके खरेखुरे सोपती वाटतात पुस्तकांच्या साह्यानं भूतकाळात डोकावता येतं तर भविष्यकाळाचा वेध घेता येतो आणि वर्तमान काळातलं सत्य अनुभवायला मिळतं थोरा मोठ्यांची चरित्र अभ्यासायला मिळतात पृथ्वीवरील घडामोडीचं ज्ञान आपण मिळवू शकतो ज्ञानाची गुरुकिल्ली पुस्तकाशिवाय नाही आणि याशिवाय पुस्तके आपल्याला अनेक बाबी शिकवतात लग्न करून सुखी संसार कसा करावा हे पुस्तक सांगतं जाड असाल तर बारीक कसे व्हावे आणि बारीक असाल तर जाड कसे व्हावे हे देखील पुस्तक सांगतं मित्र कसे मिळवावेत शेती कशी करावी सभेत कसे बोलावे मुलामुलींची नावं काय ठेवावीत जीवनात यशस्वी कसे व्हावे स्वयंपाक कसा करावा मुलांचे संगोपन कसे करावे कपडे कसे शिवावे व्यवहारात कसे वागावे ह्या सर्व बाबी कोणताही आडपडदा न ठेवता पुस्तके सांगू शकतात लोकमान्य टिळकांनीसुद्धा आपल्या जीवनाचं सारे श्रेय ग्रंथांना दिलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ग्रंथवेळ आणि वाचनवेळ अवर्णनीय असं आहे एक पोळी कमी खा पण एक पुस्तक विकत घ्या वाचाल तर वाचाल पुस्तक आणि वाचन हेच मनुष्याच्या गतीचा आणि प्रगतीचा आधार आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे श्रेष्ठ ग्रंथसंपदेचा अखंड सहवास जेव्हा माणसाची गरज बनते तेव्हा तो भौतिक धन आणि समृद्धी नसताना देखील कुबेरापेक्षा श्रीमंत बनतो संत तुकारामानी आपल्या अभंगातून आयुष्याच्या सार्थकतेसाठी एक वैश्विक विचार आपल्याला दिलेला आहे आणि तो म्हणजे आम्हा घरी धन शब्दांचीचं रत्ने शब्दांचीचं शस्त्रे यत्ने करू शब्द हेची आमच्या जीवाचे जीवन शब्दवाटू धन जन लोका आज दूरदर्शनच्या प्रभावामुळे वाचनाची सवय कमी झाल्याचं दिसतं आपली सांस्कृतिक बौद्धिक भूक ग्रंथसंग्रहावरून कळू शकते साक्षर सुशिक्षितांकडं पुस्तक संग्रह असावा दरमहा चित्रपट करमणुकीवर आपला किती पैसा खर्च होत असतो यातील काही पैसे पुस्तकावर खर्च केले तर स्वतःचा ग्रंथसंग्रह होतो ज्ञानाचे सदावर्त घरात सुरू होते ग्रंथसंग्रह हा आपल्या कुटुंबाचा आवश्यक घटक आहे पुस्तके विकत घेणे वाचणे त्याचं जतन करणं आणि त्यांचा योग्य सांभाळ करणं गरजेचं आहे आपल्या घरात शोकेसमध्ये अनेक वस्तू येतात महागडे फर्निचर येते कपडे आवश्यकतेपेक्षा जास्त येतात परंतु पुस्तक खरेदीच्या बाबतीत आपण आग्रही होत नाही याला फार थोडे अपवाद देखील आहेत स्वस्त आवृत्ती लोकप्रिय आवृत्ती अशा रूपानं महान ग्रंथ आपणापर्यंत येत आहेत त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले पाहिजे दुसऱ्यांकडून वाचनाकरता आणलेली पुस्तकं सार्वजनिक वाचनालयाची पुस्तकं तत्परतेनं परत करण्याची जाण आपण वाढवली पाहिजे सार्वजनिक ग्रंथालयातील पुस्तकांचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे आणि कोणतंही पुस्तक फुटपाथवर रद्दीच्या भावात विकलं जाणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे मुलांचे वाढदिवस नव्या पुस्तकांच्या खरेदीनं साजरे केले पाहिजेत प्रत्येक मुलाला खाऊच्या पैशातून एखादं पुस्तक खरेदी करावयास लावून त्यांचा पुस्तक संग्रह वाढवला पाहिजे रोज अर्धा एक तास तरी चांगला ग्रंथ वाचला पाहिजे आणि हा वाचण्याचा संकल्प पालकांनी मुलांमध्ये निर्माण केला पाहिजे मुलांना त्या प्रकारची सवय लावली पाहिजे शाळा महाविद्यालयातून सार्वजनिक ग्रंथालयातून विविध शैक्षणिक उपक्रमाद्वारे शिक्षक प्राध्यापक ग्रंथपाल शिक्षणप्रेमी नागरिक सामाजिक कार्यकर्ते यांनी ग्रंथ आणि वाचन चळवळ सुदृढ करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे पुढील पिढीला आपण हा पुस्तकरूपी ज्ञानाचा वारसा सांभाळावयास दिल्यासारखा आहे मागील पिढीने जीवापाड प्रयत्न करून तोंडपाट करून तर कधी झाडाच्या पानांवरून ज्ञान आपणापर्यंत पोचवलेले आहे आपणही दरमहा काही रक्कम बाजूला काढून पुस्तक संग्रह केला तर ज्ञानाच्या जिवंतपणाचा वारसा पुढील पिढीला लाभेल शेवटी ज्ञान ही घराची शोभा आहे आणि ग्रंथसंग्रह हेच त्याचे उत्तम साधन आहे तेव्हा सर्वांनी पुस्तकांशी जास्तीत जास्त मैत्री केली पाहिजे आपण सर्वांनी वेळात वेळ वेड़ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल मी आपणा सर्वांची आभारी आहे विज्ञानविषयक शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये पाठवा तुमची एक एक प्रतिक्रिया मला व्हिडिओ तयार करण्यासाठी निश्चितच प्रोत्साहन देते धन्यवाद